आपण प्रॅक्टिसचे 5.3 सोडवतोय. आपण 5.3 मधला पहिला प्रश्न सोडवला, आता आपण त्यातला दुसरा प्रश्न सोडवतोय. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला कोणतं सूत्र वापरायचं होतं, ए वजा बी कंसाचा घन. आणि 5.2 सोडवत असताना ए अधिक बी कंसाचा घन अशी दोन सूत्र आपण पाहिले. आता 5.3 मधला क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्यालाही दोन्ही सूत्र वापरायचे, अधिक आणि वजाचे. आणि दोन्ही सूत्र वापरत असताना लिखाण जास्त आहे पण आपली पद्धत तीच, लक्षात ठेवा. बघा इकडे पहिलं एक्झाम्पल काय आहे ते नीट लक्ष द्या, अतिशय सोपं आहे. फक्त काय करायचं तुम्हाला, या सूत्राप्रमाणे सोडवायचे. पहिल्यांदा हा कंस सोडवायचा, नंतर हा सोडवायचा. आपण 5.3 मध्ये अधिकचं सूत्र वापरलंय, 5.2 मध्ये अधिकचं, 3 मध्ये वजाचं. आता त्यांनी 2-in-1 दिलंय, दोन्ही सूत्र तुम्हाला युज करायचे ते. मग मी कसं सोडवतोय बघा, याच्यासाठी पहिल्या कंसासाठी चौकटी कंस करायचं आणि ए अधिक बी चा घन म्हणजे पहिलं सूत्र वापरायचं, पहिले पद दुसरे पद. आपल्या नियमाप्रमाणे काय येतं बघा इकडे, पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद. मी कसं बोलतोय बघा, किंवा ए बी म्हणा किंवा पहिलं पद दुसरं पद, आता अधिक 3 गुणिले पहिले पद तसंच गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक, अंडरलाईन करायला विसरायचं नाही, आणि दुसऱ्या पदाचा काय येतो, घन. बरं, हा झाला पहिला कंस सोडवला आपण. आता काय करायचं, इथे मध्ये चिन्ह आहे वजा आणि आता दुसरा कंस लिहायचा. समजा एका पेजवरती तुमचं बसत नसेल तर याच्या खाली लिहिलं तरी चालेल. आता याचं पण सेम येणार, फक्त वजा चिन्ह असल्यामुळे दुसरं सूत्र येणार, इथे वजा शेवटी वजा. म्हणजे काय येणार, पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अंडरलाईन अधिक अधिक काय येणार, 3 गुणिले पहिले पद गुणिले, पहिले पद काय 2a आहे बरोबर, गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा वजा काय रे, दुसऱ्या पदाचा घन आणि अंडरलाईन. बरं, म्हणजे या कंसासाठी हा चौकटी कंस केला, वजा चिन्ह तसंच, अधिक असेल तर अधिक आणि ते दुसऱ्यासाठी. आता आपण सोडवूया बघा, इकडे अतिशय सोपं आहे, फक्त हे वेगळं सोडवायचं, हे वेगळं सोडवायचं. आता दोन्ही एकत्र सोडवायचे, 2 चा घन 2 * 4 * 8 हे घन तसाच अधिक 3 * 2 * 4 ए वर्ग ए वर्ग गुणिले बी, अंडरलाईन करायला विसरायचं नाही, अधिक 3 * 2 * b² आणि अधिक बी चा घन चौकटी कंस वजा. आता हे सेम येणार, फक्त चिन्ह वेगळे येणार, 8a² * 3 * 4a² * b अधिक 3 * 2a * b² आणि वजा बी चा घन. कळलं, आता काय करायचं, कंस सोडवून घ्या. पहिला कंस तसाच 8a घन, किंवा पहिल्यांदा एक गुणाकार करून घ्या नंतर आपण कंस सोडवूया, 8a घन अधिक 3 * 4 12a² b अधिक 3 * 2 = 6ab² अधिक बी घन वजा. आता इथे सेम देणार, 8a घन 4 * 12a² b 3 * 2 = 6ab² वजा बी घन. आणि आता काय करूया, कंस सोडवूया. कंस सोडवत असताना पहिला कंस तसाच, 8a घन 12a² b 6ab² b घन. आता इथे लक्षात ठेवा, अधिक चिन्ह असेल तर दुसरा कंस तसा येतो, पण वजा चिन्ह असेल तर कंसाच्या आतील चिन्ह बदलतात. नियम लक्षात ठेवा, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसाच्या आतील चिन्ह बदलतात. जर चिन्ह नाही बदलले तर उत्तर चुकणार तुमचं. मग इथे काय, वजा इथे आधी काय म्हणजे 8a घन, तर वजाचं काय होणार, अधिक 12a² b अधिकचं काय होणार, वजा 6ab² वजाचं काय होणार, अधिक. बघा चिन्ह कसे बदलले, 8 चं चिन्ह अधिक आहे, नसेल म्हणजे अधिक, चं वजा झालं,
वजाचा अधिक, अधिकचा वजा आणि वजाचा अधिक किंवा वजा अधिक वजा, वजा वजा अधिक असं लक्षात ठेवलं तरी चालेल. या कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतली चिन्ह काय होतात, बदलतात, लक्षात ठेवा. आता काय करायचं माहितीये, ए घन वाले एकत्र बघा, आठ ए घन आणि हे आठ ए घन चिन्हासहित एकत्र घेतले आपण, अंडरलाइन करायचे. बारा ए वर्ग बी आणि बारा ए वर्ग बी एकत्र काय केला, ए वर्ग बी, ए वर्ग बी वाले एकत्र. आता सहा सहा ए बी वर्ग वजा सहा ए बी वर्ग, ए बी वर्ग वाले ए बी वर्ग वाले एकत्र केले बरोबर, आठ ए घन वाले एकत्र, बारा ए वर्ग बी वाले एकत्र, सहा ए बी वर्ग वाले एकत्र. आता बी घन अधिक बी घन कळेपर्यंत कसं केलं ते. आता इथे लक्ष द्या, अधिक आणि वजा कॅन्सल म्हणजे काय येईल, शून्य. आता इथे इथे पण अधिक आहे, इथे पण अधिक आहे, बारा आणि बारा चोवीस ए वर्ग बी, अधिक अधिक वजा शून्य, अधिक बी घन बी घन दोन बी घन, म्हणजे तुमचं उत्तर काय येईल, चोवीस ए वर्ग बी अधिक दोन बी घन. तर अशा प्रकारे आपण काय केलं, पहिलं एक्झाम्पल सोडवलं. पुन्हा एकदा बघा, या कंसासाठी हा चौकटी कंस, या कंसासाठी तो चौकटी कंस, व्यवस्थित आपलं 5.2 प्रमाणे सोडवायचं, 3 प्रमाणे सोडवायचं. आणि वजा चिन्ह ज्यावेळेला तुम्ही कंसाच्या बाहेर किमती काढता, वजा चिन्ह असेल तर आतल्या किमती बदलतात, अधिक असेल तर बदलत नाही. आणि घनवाले वर्गवाले एकत्र घेतले आणि त्याप्रमाणे आपलं उत्तर आलं, चोवीस ए वर्ग बी अधिक दोन बी घन. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेणार, तुमचं दुसरं एक्झाम्पल बघा, सेम तसंच आहे, इकडे वजा दिले इकडे अधिक, म्हणजे इथे पहिल्यांदा दुसरं सूत्र वापरायचं आणि इथे पहिलं सूत्र वापरायचं. मग आपल्या ठरल्याप्रमाणे काय करायचं, पहिल्यांदा पहिला कंस सोडवत असताना चौकटी कंस काय दिलंय, पहिलं पद तीन आर, तीन आर चा घन, दुसरं सूत्र वापरतोय, वजा तीन गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद, अंडरलाईन, पहिले पद तीन आर आहे, दुसरं पद दोन के आहे, अधिक तीन गुणिले पहिले पद तसेच गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि वजा दुसऱ्या पदाचा घन. बरं, हे झाला पहिला कंस सोडवला आपण. आता इथे अधिक चिन्ह आहे, अधिक इकडे तुमचं वही बसत नसेल त्याच्या खाली लिहिलं तरी चालेल, हे सेम येणार, फक्त चिन्ह अधिक येणार. पहिल्या पदाचा घन तीन गुणिले पहिलं पद काय, तीन आर त्याचा वर्ग गुणिले दुसरे पद दोन के, अंडरलाईन, अधिक तीन गुणिले पहिले पद काय, तीन आर गुणिले दुसरे पद दोन के त्याचा वर्ग आणि अधिक दोन के चा घन. बरं, पुढे तीनचा घन, तीन त्रिक नऊ, नऊ त्रिक सत्तावीस आर घन वजा तीन गुणिले तीनचा वर्ग नऊ आर वर्ग गुणिले दोन के, अंडरलाईन, अधिक तीन गुणिले तीन आर गुणिले दोनचा वर्ग चार, चार के वर्ग वजा दोनचा घन आठ, आठ के घन व अधिक तीनचा घन तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस आर घन अधिक तीन गुणिले तीनचा वर्ग नऊ आर वर्ग गुणिले दोन के, तीन गुणिले तीन आर गुणिले चार के वर्ग अधिक दोनचा घन आठ, आठ के घन. बरं, आता इकडे लक्ष द्या, सत्तावीस आर घन वजा इथे तीन दुने सहा नऊ सक किती येईल, चौपन्न आर वर्ग के, अधिक तीन त्रिक नऊ नऊ चौक छत्तीस के वर्ग आणि आठ के घन, अधिक इकडे पण सेम आहे ना, सत्तावीस आर घन सत्तावीस दुने चौपन्न आर वर्ग के नऊ चौक
36 आर के वर्ग, आर के वर्ग इतने 36 आर आणि के वर्ग है, आर के वर्ग आणि अधिक 8 के चा घन बरोबर। इथे आपण कंस केलं, आता कंसाच्या बाहेर येताना 27 आर घन 54 आर वर्ग के 36 आर के वर्ग इथे आर लिहायचं, लक्षात ठेवा आर लिहायचं राहिलं होतं आपलं, वजा 8 के घन। अधिक चिन्ह असेल तर आतले चिन्ह बदलत नाहीत। 27 आर घन 54 आर वर्ग के 36 आर के वर्ग आणि 8 के चा घन। आता घन घन वाले एकत्र घ्या, 27 आर घन आणि इकडे अधिक 27 आहे आर घन अंडरलाइन, वजा 54 आर वर्ग के आणि अधिक 54 आर वर्ग के एकत्र, परत 36 आर के वर्ग आणि 36 आर के वर्ग एकत्र, वजा 8 के घन आणि अधिक 8 के घन एकत्र, 27 आणि 27 किती 54 आर घन। आता इथे अधिक वजा 0, 36 आणि 36 72 आर के वर्ग आणि अधिक वजा 0, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं, 54 आर घन अधिक 72 आर के वर्ग, कळतंय? तर अशा प्रकारे आपला एक्झाम्पल नंबर 2 झालाय। आता आपण एक्झाम्पल नंबर 3 घेणार आहे। एक्झाम्पल नंबर 3 बघा काय आहे, पहिल्या कंसामध्ये वजा दिले, दुसऱ्यामध्ये अधिक दिले, दोघे कंसामध्ये वजा चिन्ह आहे। पहिल्यांदा आपल्याला दुसरं सूत्र वापरायचे, म्हणजे याला पहिले पद याला दुसरे पद, काय करणार, पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अंडरलाइन, अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि वजा दुसऱ्या पदाचा घन, म्हणजे हे सूत्र वापरले ए वजा बीच। आता इथे वजा चिन्ह आहे दुसऱ्या कंसामध्ये, आता पहिलं सूत्र वापरायचं, पहिल्या पदाचा घन 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अंडरलाइन, परत 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अंडरलाइन आणि दुसऱ्या पदाचा घन, सेम तसंच आहे। आता इथे 4 चौक 16, 16 चौक 64 ए घन वजा 3 गुणिले 4 चा वर्ग 16 ए वर्ग गुणिले 3 अंडरलाइन, परत 3 गुणिले 4 ए गुणिले 3 चा वर्ग 9 अंडरलाइन, 3 चा घन 3 त्रिक 9 त्रिक 27 वजा, सेम येणार आता इथे 64 ए घन अधिक 3 गुणिले 16 ए वर्ग गुणिले 3 अंडरलाइन, इथे 3 गुणिले 4 ए गुणिले 3 चा वर्ग आधी 3 चा घन 27 बरोबर। आता 64 ए घन वजा 3 त्रिक 9 16 90 144 ए वर्ग अधिक इथे 4 त्रिक 12 12 90 9 चौक 36 36 त्रिक 108 108 ए वजा 27 वजा, दुसऱ्या कंसामध्ये सेम येणार, आता कसं येणार, 64 ए घन आधी 144 ए वर्ग आधी इथे 9 चौक 36 त्रिक किती आलंय 108 ए अधिक 27 बरोबर। आता कंस सोडवायचे, 64 ए घन 144 ए वर्ग 108 ए वजा 27, आता लक्षात ठेवा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल
कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतले चिन्ह बदलणार, म्हणजे इथे सर्व अधिकचे वजा होणार आहे. 64 ए घना अधिकच वजा 144 ए वर्ग अधिकच वजा 108 ए वजा 27. बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून आतले सर्व चिन्ह बदलले. आता ए घनवाले एकत्र 64 ए घना वजा 64 ए घन अंडरलाइन 144 ए वर्ग वजा 144 ए वर्ग एकत्र अंडरलाइन अधिक 108 ए वजा 108 ए एकत्र आणि वजा 27 वजा 27 एकत्र. आता इथे अधिक वजा 0, आता इथे समान चिन्ह आहे म्हणजे काय आहे 4 आणि 4 8 288 ए वर्ग अधिक वजा 0 27 आणि 57 57 दुणे 54 म्हणजे काय वजा 288 ए वर्ग वजा 54. काय आलं उत्तर? उत्तर तुमचं वजा 288 ए वर्ग वजा 54. अशा प्रकारे तिसरं एक्झाम्पल झालंय. आता आपण चौथं एक्झाम्पल घेणार. चौथं एक्झाम्पल बघा, इथे वजा दिले इथे अधिक दिले आणि दोघांच्या मध्ये अधिक चिन्ह आहे. पहिल्यांदा दुसरं सूत्र वापरायचं, नंतर पहिलं सूत्र वापरायचं. मग काय करणार? चौकटी कंसात हे पहिले पद आहे दुसरे पद, पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अंडरलाइन अधिक 3 गुणिले पहिले पद तसेच दुसऱ्या पदाचा वर्ग अंडरलाइन वजा दुसऱ्या पदाचा घन. हा झाला पहिला कंस आपला सोडून. आता दुसरा कंस चिन्ह मध्ये कोणता आहे? अधिक. सेम तसंच येणार, पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अंडरलाइन 3 गुणिले पहिले पद तसेच गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अंडरलाइन आणि दुसऱ्या पदाचा घन. इकडे 5 चा घन 25 5 चा 1600 एक्स घन 3 गुणिले 5 चा वर्ग 25 एक्स वर्ग गुणिले 7 वाय 3 गुणिले 5 एक्स गुणिले 7 7 49 वाय वर्ग. आणि ते 7 चा घन मगाशी लिहिलं होतं आपण 343 वाय घन. 7 चा घन काय येतो? 343 वाय घन. सेम इकडे येणार 125 एक्स घन 3 गुणिले 25 एक्स वर्ग गुणिले 7 वाय 3 गुणिले 5 एक्स गुणिले 49 वाय वर्ग आणि अधिक 343 वाय घन. बरोबर. पुढे 125 एक्स घन वजा, आता येते 25 7 3 21 25 गुणिले 21 25 एक घर सोडायचं 5 2 10 2 4 1 5 5 2 5 म्हणजे 525 एक्स वर्ग वाय अधिक, आता येते 49 गुणिले 5 3 15 9 5 45 5 20 4 24 9 4 13 4 1 5 6 7 735 एक्स वाय वर्ग वजा 343 वाय घन. म्हणजे किती आला आपला? 735. आता सेम इकडे येणार तसंच अधिक 125 एक्स घन. आता गुणाकार करायची गरज नाही, इकडे केले आपण 525 एक्स वर्ग वाय, इथे पण गुणाकार केलाय 735 एक्स वाय वर्ग आणि 343 वाय घन. आता कंस सोडवायचे 125 एक्स घन 525 एक्स वर्ग वाय
735 एक्स वाय वर्ग 343 वाय घन अधिक चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह बदलत नाही, आहे तसंच येणार। 125 एक्स घन 525 एक्स वर्ग वाय 735 एक्स वाय वर्ग आणि 343 वाय घन। आता 125 एक्स घन आणि 125 एक्स घन एकत्र अंडरलाइन 525 एक्स वर्ग वाय आणि अधिक 525 एक्स वर्ग वाय एकत्र अधिक 735 एक्स वाय वर्ग आणि 735 एक्स वाय वर्ग एकत्र हे आणि हे एकत्र वजा 343 वाय घन अधिक 343 वाय घन एकत्र। आता इथे काय कॅन्सल होत आहे, इथे अधिक अधिक आहे म्हणजे इथे किती येणार 250 एक्स घन। आता इथे वजा अधिक कॅन्सल शून्य, इथे 35 आणि 35 70, 7 आणि 7 14 एक्स वाय वर्ग आणि इथे वजा अधिक शून्य म्हणजे तुमचं उत्तर 250 एक्स घन अधिक 1470 एक्स वाय वर्ग। तर अशा प्रकारे आपण काय केलंय, तुमचा प्रॅक्टिस सेट कुठला 5.3 पहिला प्रश्न घेतला होता, दुसऱ्या प्रश्नामधली 4 एक्झाम्पल आपण घेतले, व्यवस्थित सोडवायची, पेज वर पुढे बसत नसेल एका खाली एक लिहिलं तरी चालेल, एक एक ओळ व्यवस्थित सोडवा आणि व्यवस्थित लिखाण करा, तुमचं उत्तर बरोबर येणार। फक्त इथे लक्षात ठेवा, अधिक चिन्ह असेल तर चिन्ह बदलत नाही, वजा चिन्ह असेल तर आतले चिन्ह बदलतात। अशा प्रकारे आपण 5.3 पूर्ण केलाय, तुम्ही एकदा बघून आणि दोन वेळा न बघता सोडवायचा आणि मला रिप्लाय द्यायचा। आता आपण इथेच थांबतोय, धन्यवाद।